नियोजन मंडळ बंद होऊन नीती आयोग नावाची संस्था स्थापन झाली आहे हे आपण सुरुवातीलाच बघितलं होतं त्यामुळे आता आपल्याला नीती आयोगाचा अभ्यास करायचा त्यामुळे सध्या कार्यरत असलेले हे नीती आयोग आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला आता जास्त प्रश्न उलट येण्याची शक्यता आहे पूर्वीच्या नियोजन मंडळाच्या तुलनेत मात्र एमपीएससी ला असा काही रूल अप्लाय होत नाही की नवीनच विचारलं पाहिजे जुनं विचारायला नको त्यामुळे आपल्याला तो जुनाही अभ्यास करणं अपेक्षित आहेच खरं पण तरी ह्या नीती आयोगाच्या दृष्टिकोनातून नक्की कसा त्याचा प्रोग्रेस झाला तोही पॉईंट बघू तर नीती आयोग आपण मराठीमध्ये म्हणतोय पण तो ऍक्च्युली एक शॉर्ट फॉर्म आहे आणि त्या शॉर्ट फॉर्मवर सुद्धा सुरुवातीला प्रश्न आपल्याला येऊन गेले की नीती ह्या शॉर्ट फॉर्मचा फुल फॉर्म काय होतो मग तर नीती आपण मराठी सॉरी इंग्लिश मधला हा जो वर्ड आपण घेतोय ऍक्च्युली शॉर्ट फॉर्म आणि नीती हा शब्द म्हणजे मराठीतही एक शब्द आपण वापरतो शब्दाचा अर्थ जरी मॅच होत असला तरी मात्र इथे धोरण या शब्दावरून घेतलेला शब्द नाही म्हणजे धोरण आयोग असं घेतलेला नाही तर नीती हा एक शॉर्ट फॉर्म आणि त्याचा हा लॉंग फॉर्म तर काय बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ट्रान्सफॉर्म आणि जे पर्याय देतात ना बऱ्याच वेळा की नीती आयोगाचं खालीलपैकी योग्य फुल फॉर्म निवडा म्हणून मग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया असे काही त्याला चेंजेस त्याच्यामध्ये करतात पण तसं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया असा ऍक्च्युअल लाँग फॉर्म नसून ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे भारताचं रूपांतरण घडवून आणण्यासाठी किंवा भारताच्या रूपांतरणार्थ काम करणारी एक राष्ट्रीय संस्था म्हणून नीती आयोग निर्माण करण्यात आला तर त्याच्या स्थापनेशी संबंधित काही पॉइंट आपण बघूया नीती आयोगाच्या स्थापनेची घोषणा पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातच केली जून चौदा मध्ये सरकार प्रस्थापित झालं मोदी सरकार प्रस्थापित झालं आणि त्यांचं पहिलंच भाषण जे होतं पंधरा ऑगस्ट लाल किल्ल्यावरून आतापर्यंत कधीही पंतप्रधानांनी फेटा बांधून भाषण केलेलं नव्हतं पण मात्र नरेंद्र मोदी पहिल्यांदाच फेटा बांधून भाषणात आले भाषण म्हणजे लाल किल्ल्यावर आले आणि त्यांनी हे भाषण केलं नंतर मात्र दरवर्षी त्यांचे फेटे आणि त्यांचा कलर चेंज होत गेला हे आपण दरवर्षी बघतोच आहे खरं याच्यापूर्वी मात्र असं कधी झालेलं नव्हतं म्हणजे त्याला एवढा असा पर्सनल टच देण्याचं काम आतापर्यंतच्या पूर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलं नव्हतं आणि ते फार फॉर्मल अशा प्रकारचं जनरली भाषण पूर्वीचं असायचं पंतप्रधानांनी मात्र काय केलं की त्याला एक पर्सनल टच देण्याचा प्रयत्न केला त्याची आपण ज्याला व्हिज्युअल्स म्हणतो ते व्हिज्युअल्सवर पण लक्ष दिलं या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यात त्यांनी पहिल्या भाषणात त्यांनी अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी डिक्लेअर केल्या त्यात एक महत्वाचं डेक्लेरेशन हे होतं की नियोजन मंडळाच्या जागी आम्ही चायनाच्या धर्तीवर एक वेगळी संस्था आणण्याचं काम करणार आहोत त्यावेळी त्याला नाव दिलेलं नव्हतं अजून नीती आयोग पण नंतर मात्र प्रशासक मंडळींनी सगळ्यांनी ते काम पूर्ण केलं आणि नाव देण्यात आलं नीती आयोग म्हणून त्या आधारावर ऍक्च्युअल स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पासून स्थापना आणि काम एक जानेवारी पासून सुरू झालं असं म्हणताय मध्ये बरेच काही काही टप्पे येतात पुस्तकात मधले टप्पे पण दिलेले आहेत पण मधले टप्पे काही लक्षात घेण्याची गरज नाही डायरेक्ट स्थापनेची घोषणा आणि स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा असं लक्षात ठेवता येईल आणि नीती आयोगाची स्थापना सुद्धा पण त्या नियोजन मंडळाप्रमाणे सरकारी ठरावाद्वारे म्हणजे जी द्वारे करण्यात आली म्हणून आपल्याला पुढे बघित लक्षात येईल की नीती आयोग सुद्धा संवैधानिक नाही आणि वैधानिकही नाही त्याचं स्वरूप सुद्धा नियोजन मंडळाप्रमाणे असंवैधानिक आणि अवैधानिक आहे असं आपल्याला दिसेल आणि नीती आयोगाची प्रमुख यंत्रणा आहे एक प्रशासक परिषद म्हणून तर या प्रशासक परिषदेची पहिली बैठक ही आठ फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी भरली आणि त्यानंतर मग रेग्युलरली त्यांच्या परिषदा भरत आलेल्या आहेत मला वाटतं आठ किंवा नऊ परिषदा त्यांच्या आतापर्यंत झालेल्या असते करंटमध्ये जेव्हा जेव्हा ही परिषद भरते त्यावेळी त्याची माहिती येते आणि त्यांनी काय घेतलेले निर्णय असेल तर ते निर्णय सुद्धा आपल्याला त्यावेळी लक्षात येतात सध्या इथे फक्त पहिली बैठक म्हणून अशा रीतीने लक्षात ठेव स्वरूप कसं आहे से? नीती आयोगाचं तर सेम तसंच आहे नियोजन मंडळाप्रमाणे की नीती आयोग सुद्धा असंवैधानिक आहे म्हणजे घटनाबाह्य आहे अवैधानिक आहे म्हणजे कायदेबाह्य आहे आणि नीती आयोग सुद्धा काय तर सल्लागार मंडळ म्हणून काम करते पण ही एक अडिशनल पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या नीती नितियाय। आयोगाला काय काम करणं म्हणून अपेक्षित आहे तर एक थिंक टँक म्हणून काम करणं अपेक्षित आहे थिंक टँक या शब्दाचा आता शब्दशा अर्थ घेऊ नका टँक म्हणजे पाण्याची टँक म्हणून किंवा साठा म्हणून इथे आपण ग्रुप असं म्हणूया आणि काय कुणाचा ग्रुप तर थिंकर्सचा ग्रुप की जे विविध प्रकारचे थिंकिंग करतील देशाच्या विकासाशी संबंधित सरकारला जे स्वरूप असं झालं बघाय सरकारला देशाचा विकास घडून आणायचा पण सरकारची कामं इतकी वेगाने होत असतात की विकास कसा घडून आणायचा त्याच्या पद्धती काय असल्या पाहिजे हे शांतपणे बसून ठरवण्यासाठी शासनाला वेळ नसतो एवढी वेगाने घटना घडत असतात आपण की शासकीय स्तरावर तर मग विकासाच्या या सगळ्या गोष्टी शांतपणे विचारपूर्वक ठरवण्याचं काम करणारी सॉरी <coughs> एखादी यंत्रणा असावी अशा प्रकारची गोष्ट किंवा अशा प्रकारच्या यंत्रणा जगात अनेक देशांनी निर्माण केलेल्या त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे चीन चीनमध्ये तर चीनच्या शासनाला विविध प्रकारच्या गोष्टींवर थिंकिंग करून त्यांना गोष्टी सजेस्ट करण्यासाठी काम करणाऱ्या अनेक यंत्रणा काम करतात काही खाजगी तर अनेक आहेत भारतातही बऱ्याच खाजगी यंत्रणा आहेत पण सरकारला मात्र सरकारच्या मालकीची किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणारी अशा प्रकारची एखादी यंत्रणा पाहिजे अशी गरज वाटत होती नियोजन मंडळाचंही काम तेच होतं पण नियोजन मंडळाला इतर भरपूर कामं देण्यात आली नंतर असाही अर्थ झाला पण इथे फक्त सरकारसाठी थिंकिंग करून काहीतरी सजेस्ट करण्याचं काम करणारी एखादी यंत्रणा असावी म्हणून एक थिंक टँक म्हणून एक प्रकारे आपण नीती आयोगाची स्थापना करण्यात आली किंवा त्या उद्दिष्टाने स्थापना करण्यात आली असं आपल्याला म्हणता येईल मग आता नीती आयोगाची रचना नक्की कशी आहे तर नीती आयोगाच्या रचनेमध्ये आता बघा पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन सोडून त्याच्या जागी नीती आयोग निर्माण करायचं होतं तर एवढ्या फॅन फेअरने जर ते निर्माण केलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल पण करायचं करायला पाहिजे होता पण करून करून बदल करणारही काय त्यामुळे पूर्वीच्या यंत्रणांसारख्याच यंत्रणा या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आल्या फक्त त्याला थोडी थोडी नावं वेगळी देण्यात आली जसं नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षाला आपण मराठीत उपाध्यक्ष म्हणतो पण तिथे मात्र नाव वापरायचं डेप्युटी चेअरमन मग आता नीती आयोगाच्या उपाध्यक्षाला सुद्धा मराठीत आपण उपाध्यक्ष म्हणतो पण पूर्वीचे नियोजन मंडळाचे डेप्युटी चेअरमन होते म्हणून त्यांना तसं शब्द वापरला तर तुम्ही काय बदल केला वेगळा असं कोणी विचारेल म्हणून मग त्यांना वाईस प्रेसिडेंट असं नाव देण्यात आलं तर थोडक्यात यंत्रणा सुरू पूर्वीच्या यंत्रणांसारख्याच यंत्रणा आहेत फक्त नावांमध्ये काहीतरी चेंज करण्यात आले आणि काहीतरी वेगळं दाखवायचं म्हणून वेगळ्या गोष्टी यंत्रणा दाखवण्यात आल्या तर त्यांच्यामध्ये या तीन गोष्टींचा समावेश होता त्यापैकी पहिली यंत्रणा म्हटलंय पूर्ण कालिक यंत्रणा दुसरी म्हटलंय प्रशासक परिषद तिसरी प्रादेशिक परिषद मग पूर्वी जसं प्लानिंग कमी म्हणजे नियोजन मंडळ होतं आणि राष्ट्रीय विकास परिषद होती तर त्या नियोजन मंडळासारखं काम असलेलं किंवा सॉरी रचना असलेली ही पूर्णकालिक यंत्रणा आणि राष्ट्रीय विकास परिषदेसारखी रचना असलेली मात्र ही प्रशासक परिषद फक्त नियोजन मंडळामध्ये मग ते नियोजन मंडळाच्या पूर्वीच्या यंत्रणेमध्ये प्रादेशिक सॉरी राज्य नियोजन मंडळ असावं असायचं ते तसंच तसं निर्माण करायचं नव्हतं म्हणून प्रादेशिक परिषदा असा हा प्रकार करण्यात आला त्यामुळे यंत्रणा जरी नव्यानं रिप्लेस करण्यात आलेली असली तरी पूर्वीपेक्षा फार अटलिस्ट रचनेच्या दृष्टिकोनातून त्यात फारसा फरक नाही कार्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला फरक दिसतोय पण रचनेच्या दृष्टिकोनातून विशेष फरक नाही फक्त काहीतरी वेगळी नावं वापरलेली आपल्याला दिसतात हे बघा पूर्णकालिक यंत्रणेमध्ये कोण असेल तर त्याचे अध्यक्ष असतील पंतप्रधान पदसिद्ध असतील पण ते काही वर्षभर काम करू शकत नाही म्हणून एक उपाध्यक्ष असतील इंग्लिशमध्ये ज्यांना व्हाइस प्रेसिडेंट असं म्हटलेलं आहे त्यानंतर इतर काही पूर्णकालिक सदस्य त्या ठिकाणी घेतले जातील पंतप्रधानांच्या मर्जीतले त्यांना वाटतील ते पूर्णकालिक सदस्य ते घेतील काही अंशकालिक सदस्यांना घेतील त्यांची संख्या मात्र महत्तम मॅक्सिमम टू असेल काही पदसिद्ध सदस्य असतील मॅक्सिमम चार असतील काही विशेष आमंत्रित सदस्य म्हणजे फक्त सभांच्या वेळीच फक्त त्यांना आमंत्रण दिलं जाईल ते विशेष आमंत्रित सदस्य असतील एक चीफ एक्झिक्युटिव्ह हो ऑफिसर म्हणजे एक सचिव असतील जे सचिव म्हणून काम करतील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जे या पूर्णकालिक यंत्रणेचे म्हणजे नीती आयोगाचे म्हणूया सचिव म्हणून काम करतील आणि त्यांना मदत करणारे काही अजून अतिरिक्त सचिव सुद्धा असतील तर अशा प्रकारची यंत्रणा मग यात कोण घ्यायचं काय घ्यायचं हे सर्व ठरवलं जाईल पंतप्रधानांमार्फत पण काही पूर्णकालिक सदस्य काही अंशकालिक सदस्य काही पदसिद्ध सदस्य काही विशेष आमंत्रित सदस्य आणि ही प्रशासक परिषद असेल म्हणजे त्या पूर्वीच्या एनडीसी सारखी परिषद त्याचे अध्यक्ष असतील पंतप्रधान एनडीसीला मात्र उपाध्यक्ष नसायचे पण आता इकडचे उपाध्यक्ष इकडे इकडे सुद्धा उपाध्यक्ष म्हणून काम करतील पण तरी सुद्धा ही काही वर्षभर काम करणारी यंत्रणा नाही की मधून मधून सभांच्या माध्यमातून काम करणारी यंत्रणा आहे पण आपण आता सुरुवातीला लिहिलं की प्रशासक परिषदेची पहिली बैठक त्या तारखेला झाली आणि मधून मधून परिषदा होतात सातव्या आठव्या पर्यंत त्या परिषदा झालेल्या आतापर्यंत इकडचे हे पूर्णकालिक सदस्य इकडे पण असतील पदसिद्ध सदस्य हे इकडचे पदसिद्ध सदस्य हे पण असतील फक्त हे अंशकालिक सदस्य मात्र इकडे कुठे येणार नाही आणि हे विशेष आमंत्रित सदस्य पण इकडे असतील आणि यांच्या व्यतिरिक्त मग कोण असतील बघा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चीफ मिनिस्टर्स म्हणजे मुख्यमंत्री असतील आणि केंद्रशासित प्रदेशांचे म्हणजे यांच्या व्यतिरिक्त उरलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक असतील म्हणून राज्य आणि ज्या केंद्रशासित प्रदेशांना मुख्यमंत्री आहेत त्यांचे मुख्यमंत्री आणि ज्यांना नाही आहेत त्यांचे प्रशासक ऍडमिनिस्ट्रेटर आणि काही ठिकाणी प्रशासकांना नायब राज्यपाल म्हणतात पण ज्या दोन केंद्रशासित प्रदेशांना नायब राज्यपाल आहेत त्यांना मुख्यमंत्री पण आहेत म्हणून त्यांचे मुख्यमंत्री असतील ते नायब राज्यपाल नसतील ना पण तिसरा एक केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान निकोबार ज्यांच्या प्रशासकाला पण नायब राज्यपाल म्हणतात तर ते नायब राज्यपाल प्रशासक या नात्याने ह्या प्रशासक परिषदेचा भाग असतो आणि मग बाकी अजून कोणतरी विशेष आमंत्रित सदस्य म्हणजे इकडचे अंशकालिक सदस्य सोडले तर बाकी सगळे सदस्य या प्रशासक परिषदेचे पण सदस्य असतील असा अर्थ झाला आणि आता ह्या प्रशासक परिषदेची पहिली सभा आता पण लिहिली आठ फेब्रुवारी दोन हजार पंधराला झाली होती तर सहावी सभा सॉरी किती सातवी सभा मात्र सात ऑगस्ट दोन हजार बावीस साली झालेली असं पण ठरेल म्हणून इथे वर्ष वर्षभर काम करणारी ही यंत्रणा नसते ही सभांच्या माध्यमातून काम करते ही यंत्रणा मात्र वर्षभर नियमितपणे काम करणारी यंत्रणा झाली आणि ही मधून मधून प्रशासक परिषद म्हणून काम करते म्हणून आपण साधं म्हणूया की पूर्वीच्या नियोजन मंडळासारखी ही रचना आणि पूर्वीच्या अं राष्ट्रीय विकास परिषदेसारखी ही रचना अशी आहे आणि आता ह्या प्रादेशिक परिषदा स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे नीती आयोग स्थापन करण्याच्या ठरावामध्ये पण या मात्र तशा फारशा विशेष स्थापन झालेल्या हो ना नाहीत पण काय अपेक्षा बघा एकापेक्षा अधिक राज्यांचे विशेष मुद्दे हाताळण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं की दोन किंवा दोनापेक्षा जास्त राज्यांना राज्यांमध्ये काही कॉमन गोष्टी असतात त्यांची कॉमन म्हणजे फक्त त्यांना भेडसावणारे काही प्रश्न असू शकतात एकतर ते प्रश्न असू शकतात नाहीतर काही हितसंबंधांच्या गोष्टी असू शकतात किंवा समजा एखाद्या राज्याच्या मग त्या तीन चार राज्यांमधून जाणाऱ्या पा, नदीच्या पाण्याच्या वाटपाचा फक्त प्रश्न असेल तर अशा काही खास कारणांसाठी फक्त तेवढ्याच राज्यांच्या प्रादेशिक परिषदा स्थापन करायच्या आणि त्यांनी मग त्यांना भेडसावणारे विशेष मुद्दे त्यांनी त्यांच्या माध्यमातून हाताळायचे त्यामुळे अशी अपेक्षा होती पण अशा काही फारशा विशेष प्रादेशिक परिषदा स्थापन झाल्या नाही तसं बघितलं तर घटनेनं सांगितलेल्या आंतरराज्य परिषद नावाची परिषद सुद्धा व्यवस्थितपणे रेग्युलरली काम करत नाही तर तिथं घटनेनं सांगितलेली आहे ही तर मात्र ठरावाद्वारे आलेली आहे त्यामुळे याच्यावर फारसा काही लक्ष नाहीये असं आपल्याला दिसेल सपण झाला मग आता आपण पूर्वीचं नियोजन मंडळ आणि आताच नीती आयोग यांच्यातले काही साम्य आणि काही फरक दर्शवणारे मुद्दे या ठिकाणी बघूया साम्य आधीच आपण बघितलंय की ही नीती नियोजन मंडळ असंवैधानिक होतं तर हे पण असंवैधानिक आहे हे वैधानि, वैधानिक अवैधानिक होतं तर हे पण अवैधानिक आहे हे सल्लागार मंडळ म्हणून काम करणं अपेक्षित होतं तर हे सुद्धा सल्लागार मंडळ म्हणून काम करणं अपेक्षित आहे म्हणून दोघांनाही घटनात्मक दर्जा नाही दोघांनाही कायद्याचा दर्जा नाही दोघांनी फक्त सरकारला ऍडवाईस करण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचं आणि दोघांची स्थापना जी आर द्वारे झाली आहे म्हणजे सरकारी अध्यक्ष सॉरी सरकारी ठरावाद्वारे झाली आहे सरकारी ठरावाद्वारे आणि दोघांचेही अध्यक्ष पंतप्रधान तर इकडे सुद्धा पंतप्रधान हे झाले साम्याचे मुद्दे पण यांच्यात काही महत्वाचा फरक पण आहे तो फरक आ, कसा है तो त्याचे काही मुद्दे बघायचे पण एक पॉईंट मी आधी जनरली सांगतो मग इथे पॉईंट बघायला तर पूर्वीचं जे नियोजन मंडळ होतं ते घटनात्मक दर्जा आणि वैधानिक दर्जा नसताना सुद्धा मात्र त्याला देशाच्या विकासाची भरपूर जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती आणि त्या जबाबदारीमध्ये खास काम त्यांच्यावर देण्यात आलं होतं एक म्हणजे देशाची पंचवार्षिक योजना तयार करणे हे तर काम होतच पण त्याचबरोबर योजनेअंतर्गत का जो काही खर्च करायचा आहे या खर्चाची विभागणी केंद्राच्या विविध मंत्रालयांमध्ये करणे म्हणजे गृह मंत्रालयाला किती द्यायचे कृषी मंत्रालयाला किती द्यायचे किंवा म्हणजे सामाजिक कल्याण मंत्रालयाला किती द्यायचे अशा सगळ्या मंत्रालय मंत्रालयांमध्ये निधीची विभागणी करणे हे काम सुद्धा नियोजन मंडळाला देण्यात आलं नंतर आणि त्याचप्रमाणे आता योजना राबवताना राज्यांना पण प्रयत्न करायचा आहे म्हणून कोणत्या राज्याला योजनेचा निधी किती प्रमाणात द्यायचा हे ठरवणे हे सुद्धा नियोजन मंडळाला काम दिलेलं होतं म्हणजे थोडक्यात राज्यांना नियोजन मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार अल्टिमेटली फंडिंग प्राप्त व्हायची म्हणून केंद्र स्तरावर मंत्रालयांमध्ये निधीची विभागणी करणे आणि <coughs> केंद्र आणि राज्यांमध्ये निधीची विभागणी करणे हे दोन प्रमुख कामं नियोजन मंडळाला दिलेली होती म्हणून योजना तयार करणे आणि निधीची विभागणी ही दोन प्रमुख कामं होती पण आता योजना राहिली नाही म्हणून नीती आयोगाला कोणतीही पंचवार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी नाही आणि योजनाच नाही म्हटल्यानंतर अशा रीतीने योजनेअंतर्गत निधीची विभागणी करण्याची कोणती जबाबदारी नीती आयोगाकडे नाही त्यामुळे नीती आयोग स्पेसिफिकली फक्त थिंक टँक म्हणून काम करतं विविध विषय घेतं त्या विषयांवर विविध प्रकारचे रिपोर्ट तयार करतं ते रिपोर्ट शासनाला सादर करत शासनाला हवे असतील वापरायचे असतील तर मात्र ते ते आ, आ, का की? ते की अहवाल अंमलात आणण्याचा प्रयत्न करू शकतात पण ते कंपल्शन मात्र त्यांच्यावर नाही तर या दृष्टिकोनातून रचनेच्या बाबतीत यांच्यामध्ये आपल्याला फारसा फरक दिसत नाही पण कार्याच्या बाबतीत मात्र फारसा फरक दिसतो पण रचनेच्या बाबतीत काय थोडासा जो थो फरक दिसतोय तो या ठिकाणी आहे बघा नियोजन मंडळ सर्व सदस्य पूर्ण कालिक होते अंशकालिक सदस्यांची तरतूद नव्हती इथे मात्र महत्तम दोन अंशकालिक सदस्यांची तरतूद आहे म्हणून पुन्हा लक्षात घ्या रचनेच्या बाबतीत विशेष फरक नाही फरक आहे तो कामाच्या बाबतीत आहे पण जो काही थोडासा फरक आहे तो असा दिसतो दुसरा अजून सदस्य सचिवाची नेमणूक नेहमीच्या प्रशासकीय पद्धतीने होत असेल सदस्य सचिव नियोजन मंडळाचे सचिव एक सिनियर आय ऑफिसर असायचे जनरली आणि यांचे पण एक सचिव तर प्रशासनात ज्या पद्धतीने नेमणुका होतात त्या पद्धतीने या सदस्य सचिवाची म्हणजे नियोजन मंडळाच्या सचिवाची नेमणूक व्हायची पण इथे काय मुद्दा बघा सचिव म्हणून काम करणाऱ्या मुख्य कार्यकारी अध्यक्षाची नेमणूक कोण करतात तर पंतप्रधान करतात म्हणजे इकडे सगळं पंतप्रधानांनी आपल्या हातात ठेवलेलं आहे कोणाला नेमायचं आणि ते इवन सचिवांना सुद्धा नेमणं इकडे तर नेहमीचा जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर असते त्या पद्धतीने सचिव नेमले जायचे इथले सचिव सुद्धा पंतप्रधान नेमणार असा हा या ठिकाणचा रचनेच्या दृष्टिकोनातून फरक आपल्याला दिसून येतो आणि आता कार्याच्या दृष्टिकोनातून फरक जो खरा मोठा फरक आहे तर पंचवार्षिक योजना तयार करणे हे नियोजन मंडळाचं काम होतं तर मात्र पंचवार्षिक योजना तयार करण्याची कोणतीही जबाबदारी मात्र नियो या नीती आयोगावर नाही नीती आयोग फक्त थिंक टँक म्हणून काम करणार हा पहिला फरकाचा मुद्दा सरकारी विकासात्मक निधीची विभागणी केंद्राच्या विविध मंत्रालयांमध्ये तसंच विविध राज्यांमध्ये करणे तसेच विविध केंद्रीय योजनांसाठी निधीची तरतूद करणे म्हणजे जो काही खर्च करायचा आहे हा खर्च केंद्र राज्य आणि पुन्हा केंद्राच्या विविध मंत्रालयांमध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये विभागणी करणे आणि केंद्राचा खर्च हा विविध मंत्रालयांमध्ये विभागून देणे आणि त्याचप्रमाणे ज्या काही विविध प्रकारच्या योजना विकासाच्या योजना चालवल्या जात आहेत जसे आपण अनेक बघितल्या नरेगा किंवा काय तर मग ह्या योजनेला किती पैसे द्यायचे या योजनेसाठी किती खर्च करायचे त्या या योजनांसाठी पण निधीची तरतूद करणे हे नियोजन मंडळाचं काम होतं पण आता इथे लक्षात येईल निधी वाटपाची कोणतीही जबाबदारी निती आयोगाला देण्यात आलेली नाही मग तुमच्या डोक्यात प्रश्न येईल की मग आता निधी कोण वाटतं कोणाला किती द्यायचं हे कोण वाटतं हे मात्र मुख्यतः अर्थ मंत्रालयाच्या म्हणजे त्याचा अर्थ फायनान्स मिनिस्ट्रीच्या दरवर्षी मांडण्यात येणाऱ्या बजेटच्या माध्यमातून हे सगळं ठरवलं जातं असं दिसतं त्यामुळे बजेटला जास्त महत्व अलीकडे प्राप्त झालेलं आहे बजेटच्या माध्यमातूनच केंद्र राज्यांची विभागणी आणि केंद्र केंद्राची विविध मंत्रालयांमध्ये विभागणी आणि इवन योजनांची विभागणी हे सगळं बजेटच्या माध्यमातून आज पार पाडलं जातं आणि एक फरक अजून टीका 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 म्हणूनय बघा बऱ्याचदा योजना राज्यांवर थोपवण्यात थोपवण्या थोपवल्या जात असत अशी टीका केली जाते जात असे म्हणजे नियोजन मंडळ योजना तयार करायची आणि ती राज्यांवर ना बऱ्याच वेळा न विचारता त्यांच्यावरती थोपवली जायची अशी टीका केली जाते पण इथे मात्र कशावर भर दिलेला आहे सहकारात्मक संघ राज्यावर भर दिलेला अर्थात हे फक्त सांगायला आहे खरंच किती सहकारात्मक संघराज्य आहे यात हा फार मोठा डिबेटचा इशू आहे आणि फार मोठा वेगळा इशू आहे पण थिअरिटिकली स्पीकिंग नीती आयोगाचं धोरण आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे देर शुड बी कोऑपरेशन बिटवीन द युनिट्स ऑफ फेडरेशन मग युनिट्स ऑफ फेडरेशन कोणते तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष नाही तर काय सहकार्य निर्माण झालं पाहिजे आणि स्पर्धा निर्माण झाली तरी चालेल म्हणून आपल्या देशात संघराज्यवाद आहे या संघराज्याच्या कॅरेक्टरवर विविध लोकांनी विविध मतं सुद्धा मांडलेली आहेत कोणी म्हणतं की आपल्याकडे संघर्षात्मक संघराज्य आहे कोणी म्हणतं आपल्याकडे स्पर्धात्मक संघराज्य आहे तर कोणी म्हणतं सहकारात्मक संघराज्य तर सहकारात्मक संघराज्य थिअरिटिकली स्पीकिंग आहेत पण राजकीय दृष्ट्या मात्र बराच वेळा बदल होतो बऱ्याच वेळा प्रॉब्लेम निर्माण होतो केंद्रापेक्षा वेगळ्या राज्य वेगळ्या पक्षाची सरकार ज्या राज्यांमध्ये आहेत त्या राज्यांना मदत केली जात नाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो अशी त्यांची नेहमीची टीका असते त्यामुळे बऱ्याच वेळा वाद निर्माण होताना आपल्याला दिसतात पण ते वाद काही दररोज निर्माण होतात असं नाही त्या प्रत्येकच गोष्टीत असतात असं नाही कारण त्या वादांच्या मागची जी काही सगळी आपली थिअरी आपल्याला दिसेल किंवा जी संपूर्ण स्ट्रक्चर आपल्याला दिसेल ते स्ट्रक्चर इवन घटनेनं असं तयार केलेलं आहे की जेणेकरून केंद्र आणि राज्यांमध्ये सहकारी सहकार्य निर्माण झालं पाहिजे म्हणून नीती आयोगाचं एक तत्व म्हणून त्यांनी स्वीकारलेलंय ते म्हणजे सहकारात्मक संघ राज्य इथे मात्र ते होत नसायचं अशी एक मोठी टीका केली जाते आणि योजना आणि विविध प्रकारच्या प्रकल्प योजना ह्या डायरेक्ट राज्यांवर थोपवल्या जायच्या अशा प्रकारची टीका असायची आणि राज्यांना बराच थांबून राहावं लागायचं एक एप्रिलला राज्याची योजना सुरू होणार पण त्या योजनेची मान्यता घेता घेता आणि फंडिंग मिळता मिळता कधी कधी नोव्हेंबर डिसेंबर यायचा राहिलं काय दोन तीन महिने पुढचे अशी टीका सुद्धा यांच्यावर केली जात असायची असा हा प्रकार होता तर हा झाला फरकाच्या दृष्टिकोनातून मुद्दा आणि आता अजून एक जस्ट एक पॉईंट आहे बघा की नीती आयोगामार्फत तयार करण्यात आलेले विविध निर्देशांक आता नीती आयोग थिंक टँक आहे विविध प्रकारचे इश्यूज घेते त्याच्यावर थिंकिंग करून अभ्यास करून रिपोर्ट तयार करते शासनाला सादर करते इव्हन लोकांसमोर सुद्धा ठेवते त्याला हवा आहे तो तो हे करू शकतो आणि हे करतानाच मग देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत किती प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचं मोजमाप करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ते निर्देशांक ते तयार करतात तर त्या निर्देशांकाची यादी या ठिकाणी केली बघा हो म्हणून नीती आयोगाने अलीकडे सुरू केलेले काही महत्वाचे निर्देशांक वाक्य वाचूया नीती आयोगाने विविध विकासात्मक बाबींची राज्यस्तरीय प्रगती मोजण्यासाठी तसेच इतर काही बाबींसाठी विविध निर्देशांक तयार केले आहेत त्यातले काही महत्वाचे पुढील प्रमाणे कृषी रूपांतरण निर्देशांक म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कृषीचं रूपांतरण म्हणजे पारंपरिक कृषीपासून तर आधुनिक कृषीपर्यंत होत असलेलं रूपांतरण किती प्रमाणात होत आहे याचं मोजमाप करण्यासाठी सुरू केलेला हा निर्देशांक आहे अॅग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन इंडेक्स नावाचा इंडेक्स जिल्हा हॉस्पिटल निर्देशांक जिल्ह्या जिल्हा स्तरावरचं जिल्हा हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे पण ते क्वालिटीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्याचं जिल्हा हॉस्पिटल आपण म्हण की डॉक्टरांची संख्या डॉक्टरांची उपलब्धता औषधांची उपलब्धता किती पेशंट्सला ते केटर करू शकतात असं जर झालं म्हणजे आपण जर समजा मोजमाप जर झालं तर चांगले जिल्हा हॉस्पिटल्स काम करणारे वाईट करणारे किंवा अर्धवट करणारे हे लक्षात येईल आणि एक प्रकारे त्यांना सगळ्यांना लक्षात येईल की नाही किंवा जे खाली येत आहेत त्या निर्देशांकामध्ये त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव निर्माण होईल आणि ते विकासासाठी सुधारण्यासाठी प्रयत्न करतील म्हणून जिल्हा हॉस्पिटल निर्देशांक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इंडेक्स निर्यात तयारी निर्देशांक प्रत्येक राज्य आ, निर्यात करण्याचं काम करत आपापल्या आप राज्यातल्या वस्तू पण निर्यात करणे काही सोपी गोष्ट नसते त्या निर्यात घडून आणण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण केलं पाहिजे असतं पण टू व्हॉट एक्सटेंड द स्टेट इज प्रिपेअर्ड फॉर एक्सपोर्ट्स ह्याच मोजमाप करण्यासाठीचा सा हा निर्देशांक तयार केला आहे म्हणून एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स पण टू वॉट एक्सटेंड अ स्टेट इज प्रिपेअर्ड फॉर ब्रिंगिंग अबाउट एक्सपोर्ट एक्सपोर्ट्स फ्रॉम द कन्सर्न स्टेट म्हणून निर्यात तयारीचा निर्देशांक नंतर शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक हे तर बघितलंच पाहिजे वेगळ्या राज्यातली शिक्षण शिक्षण संस्था शिक्षण यंत्रणा वेगवेगळी आहे गुणवत्ता पण वेगवेगळी आहे मग शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचा मोजमाप करण्याचा निर्देशांक म्हणून स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स अं एसई क्यू आय नावाचा इंडेक्स शाश्वत विकास ध्येय इंडिया इंडेक्स ज्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे एस डीजी इंडिया इंडेक्स जो नीती आयोगामार्फत राज्यातल्या सॉरी देशातल्या विविध राज्यांनी ही सतरा एस डीजीज पूर्ण करण्यासाठी जेवढी काही प्रगती केलेली असेल त्याचा इंडेक्स ज्याच्यात आपण बघितलं की राज्यांचे चार गट करण्यात आलेले आहेत अग्रणी राज्य प्रगतीशील राज्य आकांक्षी राज्य आणि त्यांनी किती हे केलेलं आहे प्रगती केली त्याच्यानुसार त्यांना त्याच्यामध्ये घेतला जातात ते म्हण सहावं राज्य ऊर्जा निर्देशांक स्टेट एनर्जी इंडेक्स राज्याच्या स्तरावर किती ऊर्जा निर्माण केली जाते किती वापरली जाते निर्मितीची क्वालिटी किती आहे प्लांट लोड फॅक्टर्स सगळ्या थर्मल पॉवर स्टेशन किती आहे याच्या आधारावर ऊर्जेच्या बाबतीत हा निर्देशांक तयार केला जातो सातवा राज्य आरोग्य निर्देशांक स्टेट हेल्थ इंडेक्स म्हणजे प्रत्येक राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती बळकट आहे याचं मोजमाप करण्यासाठीचा हा निर्देशांक झाला संयुक्त जल व्यवस्थापन निर्देशांक कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट जलस्रोत जे आहेत ते संयुक्तरित्या मॅनेज झाले पाहिजे ज्याच्यामध्ये शासन पण आलं राज्य शासन शासनालं जिल्हा शासन आलं स्थानिक शासन आले आणि लोक आले या सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणचे जलस्रोत किती योग्य किंवा अयोग्य पद्धतीने मॅनेज केले जातात हे बघण्यासाठी हा संयुक्त जल व्यवस्थापन निर्देशांक नावाचा एक निर्देशांक तयार केलेला आहे आणि अजून काय भारत नवशोध निर्देशांक इंडिया इनोव्हेशन इंडेक्स असा वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स आहे की जागतिक स्तरावर आपल्याला माहिती आहे की भारतात नवशोधांचं प्रमाण अजूनही कमीच आहे आणि त्या वर्ल्ड लेवलच्या या निर्देशांकात भारताचा क्रमांक खाली असतो आता थोडासा सुधारत सुधारत चाललेला आहे पण ज्याप्रमाणे भारताच्या स्तरावर सॉरी जगाच्या स्तरावर त्याप्रमाणे भारतातल्या राज्यांच्या स्तरावर सुद्धा कोणतं राज्य मध्ये पुढे आहे कोणतं राज्य आर मध्ये पुढे पुढे आहे कोणतं राज्य पेटंट प्राप्त करण्यामध्ये पुढे आहे पेटंटचं ऍप्लिकेशन करण्यामध्ये पुढे आहे या सगळ्या गोष्टींच्या आधारावर भारत नवशोध निर्देशांक नावाचा एक निर्देशांक तयार केला केलाय सुरू केलाय तसेच नीती आयोग पुढील जागतिक निर्देशांकांसाठी भारतातली नोडल एजन्सी म्हणून पण काम करते बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे ऑलरेडी आपण बघितलंय जगाचा जो आहे एमपीआय त्याला आपण ग्लोबल एम पी आय म्हणतो आणि ग्लोबल एमपीआयच्या धर्तीवर नीती आयोगाने मात्र नॅशनल एम पी आय अलीकडे तो जाहीर केला आपण त्या त्याच्यामध्ये अभ्यासलेला आहे आणि हा जागतिक नवशोध निर्देशांक म्हणजे हा म्हणून जागतिक नवशोध निर्देशांक जो आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो आहे त्याचा भारताच्या स्तरावरचा इंडेक्स तयार करण्याचं काम सुद्धा नीती आयोगामार्फत केलं जातं तर त्यासाठी भारत भारतातली नीती आयोग ही नोडल एजन्सी म्हणून काम करते असं आपल्याला दिसेल तर त्यामुळे आपल्याला एमपीआय बद्दल बद्दलचा अभ्यास केलेला आहे आपण कधी कधी यांच्याबद्दलचे काही काही ठिकाणी महाराष्ट्राचा क्रमांक किती पहिल्या क्रमांकावर कोण अशा काही प्रकारच्या गोष्टी येतात तर त्या मात्र जेव्हा जेव्हा तुम्हाला करंट मधून त्या मिळतील तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या मध्ये ते लिहून ठेवणं अपेक्षित आहे असं तुम्हाला दिसेल तर ह्या काही गोष्टी झाल्या आपल्या नीती आयोगाबद्दलच्या अशा रीतीने नियोजन मंडळाच्या जागी आलेल्या ह्या नीती आयोगाबद्दलची अभ्यास आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघितली अदरवाइज करंट मध्ये येणारी माहिती मात्र तुम्ही सतत ऍड करत राहायला पाहिजे ही पण तेवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे ओके थँक्यू थँक्स अ लॉट स्टडी वेल स्टडी हार्ड